वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवूया झटपट असं पौष्टिक मुगाचं सॅलेड। तर यासाठी मोड आलेली मूग घेतलेली आहेत। तर एक वाटी मूग घेतली आहे, त्यासाठी 3 ग्लास पाणी ठेवायचं। पाणी चांगलं खळखळ असं उकळू द्यायचं। पाण्याला उकळी आल्यावर हे धुवून घेतलेले मूग यामध्ये घालायचे। यामध्ये एक शिमला मिरची ही घालायची, थोडं मीठ घालायचं। झाकण न ठेवताच 5 मिनटं उकळी येऊ द्यायची। याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। याप्रमाणे 4-5 मिनटं उकळी आल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आणि यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। तर यासाठी आपण जी शिमला मिरची बॉईल करून घेतली होती मुगासोबत तीही कापून घ्यायची। शिमला मिरची नसेल तरी चालेल, ऑप्शनल आहे। तर हीही चांगली बारीक कापून घ्यायची। ह्या मुगातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे, पाणी ठेवायचं नाही आणि खूप बॉईल करायचं नाही ते आपल्याला, अगदी थोडे। आता यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा, किसून घेतलेलं गाजर, बॉईल करून कापून घेतलेली शिमला मिरची, एक लाल टोमॅटो बारीक कापून घेतलेल्या, यातील सीड घेतलेले नाही, फक्त साल जी आहे टोमॅटोची ती कापून घेतलेली आहे, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। आता यामध्ये माझ्याकडे हिरव्या मिरचीची पावडर आहे, जी आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघू शकता किंवा आय बटनवर क्लिक करूनही बघू शकता। तर ही हिरव्या मिरचीची जी पूड आहे ती यामध्ये घालते मी। जर आपल्याकडे ती नसेल तर आपण हिरवी मिरची देखील कापून यामध्ये घालू शकता। मीठ चवीनुसार, चाट मसाला किंवा काळी मिरी पूड, अर्ध्या लिंबाचा रस आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। अतिशय पौष्टिक असं हे सॅलेड आहे।